नमस्कार मंडळी, आज आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत सहदीतला फेवरेट गाजरचा हलवा। आज घरगुती पद्धतीने आम्ही एक गाजरचा हलवा करण्याचा एक तुमच्या समोर एक प्रयत्न करतो। तर त्यासाठी आम्ही घेतलेले आहेत 1 किलो गाजर, छानपैकी ग्रेट केलेले आहेत। सोबत आहे खवा, साखर 1 वाटी, दूध छान गरम केलेलं आहे, गोवर्धन गावघी, काही पिस्ता, इलायची बारीक कुटलेली, इलायची पावडर। तर चला सुरू करूया आपण गाजरचा हलवा कसा बनवायचा। तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला थोडस तूप तुम्ही घ्या, ओके। आणि त्या तुपामध्ये, तूप थोडस गरम झालं की त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं गाजर जो किसलेला आहे तो त्याला फक्त एक शॅलो फ्राय म्हणतात तशा प्रकारे थोडस फ्राय करून घ्या। तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही, आता आम्ही हा बनवलेला आहे 1 किलोचा, तो त्याप्रमाणे आम्ही सगळा अंदाज घेतलेला आहे सगळ्या गोष्टींचा। गाजर थोडं परतून घ्या बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाकायच्या अगोदर, कारण तो थोडासा शिजल्यानंतर क्वांटिटी त्याची कमीच होते, त्यामुळे आम्ही 1 किलोचा गाजरचा हलवा बनवत आहोत। आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये गाजरचा हलवा हा सगळ्यांचाच फेवरेट असतो, म्हणजे लहानपणापासून आम्हाला आवडता हा हिवाळ्यातला सगळ्यात चांगला फेवरेट डिश म्हणजे गाजरचा हलवा। असं थोडं परतून घेतला की त्याच्यावर थोडस एक 5-10 मिनिटांसाठी झाकण ठेवून त्याला थोडस कमी गॅस वरती शिजूया। गाजर ऍक्च्युली शिजले पाहिजे, नाहीतर ते खाताना कडक लागतात। आता बघू शकता तुम्ही, मग अशी जेवढी गाजराची क्वांटिटी दिसत होती ती थोडी कमी झाली, कारण गाजर थोडंसं शिजत आला। 1-10-15 मिनटं तरी त्याला असं तुपामध्ये शिजवून घ्या। सो आता हा थोडासा असं शिजलेला दिसत आहे, तर त्याच्यामध्ये आपण आता दूध टाकणार आहोत। दूध तुम्ही तुमच्या अंदाजे याच्यामध्ये टाका। आता मला असं वाटतं की माझ्या याच्यामध्ये 3-4 कप तरी गेलं पाहिजे दूध, ताकी ते अजून जास्त सॉफ्ट होते। गाजर थोडं सॉफ्ट होण्यासाठी आपण दूध टाकतो, शिजला पाहिजे। आणि एकदमच टाकू नका, हळूहळू टाका, म्हणजे थोडं थोडं प्रमाणात टाका। आणि अजून एक गोष्ट, दूध अगोदर टाकायच्या अगोदर थोडंसं गरम करून घ्या, दुधाला गरम करून घ्या, म्हणजे शिजताना ते पुन्हा तेवढा टाइम घेत नाही। अजून असं थोडं थोडं दूध थोड्या थोड्या प्रमाणात। तुम्ही पाहू शकता गाजरचा हलव्याचा रंग बदलला आहे, म्हणजे त्या दुधामध्ये आणि गाजरच्या हलव्यामध्ये तो एक छान असा रंग आला पाहिजे, त्याशिवाय त्या गाजरच्या हलव्याची मजाच नाही। असं मधून मधून हलव्याला थोडस परतून घ्या, ताकी तो चांगला शिजेल। गाजर चांगलं शिजलं तर तो गाजरच्या हलव्याला जाईल। हे दूध पूर्णपणे आटणार आहे, तोपर्यंत तुम्ही याला असं परतू शकता, ओके। साखर अगोदर टाकायची नाही, एक छोटीशी टीप आहे, साखर अगोदर टाकली तर गाजरच्या हलव्याला चिकटपणा येतो जो आपल्याला नको आहे। सो साखर गाजर शिजल्यानंतर टाकावी। आता आपण जे इलायची घेतली होती ती थोडीशी अशी बारीक करून घ्यायची, गाजराला तुमच्या दाताखाली येऊ नये मोठा दाणा फरवीस। सो थोडं कुटून घ्या, आता कुटून झालेलं आहे।
बारीक आणि हे याच्यामध्ये फ्लेवरसाठी आणि परत तुम्ही तुमचा हलवा थोडासा परतून घ्या. छान त्याचा फ्लेवर असा गाजरच्या हलव्याला लागेल. आता आपला हे बघू शकता तुम्ही की गाजर पूर्णपणे शिजलेला आहे दुधामध्ये. आता आपल्याकडे एवढी आपण साखर घेतली आहे, तुम्हाला जसं गोड पाहिजे तसं तुम्ही बनवू शकता. ओके, साखर विरघळेपर्यंत तुम्ही गाजरच्या हलव्याला असं परतून घ्या. गाजरच्या हलव्यामध्ये साखर सगळ्यात शेवटी टाकतात, तुम्हाला माहिती आहे का कारण काय? कारण गाजरचा हलवा जेव्हा आपण शिजवतो त्यावेळेस तो पाणी सोडतो आणि आपण दुधामध्ये शिजवलेला हा हलवा छानपैकी शिजावा म्हणून त्याला आपण वेळ देतो. जर आपण साखर त्यात घातली तर साखरेने जे पाणी आहे म्हणजे जे काही मॉइश्चर या गाजरच्या हलव्यामध्ये आहे ते मॉइश्चर सगळं ॲब्सॉर्ब होईल आणि त्यामुळे ड्राय हलवा होईल. म्हणून गाजरचा हलवा जर व्यवस्थित शिजवायचा असेल तर त्याला वेळ द्या आणि शेवटी त्याचा साखर घाला आणि गोडवा वाढवा. आता तुम्ही बघू शकता साखर जेव्हा टाकली त्याच्यानंतर हलव्याला जरा थोडंसं आम्ही परतवलंय आणि आता त्याचे पूर्ण साखरेने त्याचं पाणी ऑब्झर्व केलेलं आहे. ओके, आता लास्ट बट नॉट द लिस्ट, खव्याशिवाय हलवा पूर्ण होत नाही. सो आम्ही त्याच्यामध्ये आता खवा टाकते. खवा जर तुम्हाला भेटत असेल तर तुम्ही दुकानातून पेढे पण आणले कंदीकडे तरी ते किंवा खव्याचे पेढे बाजारातून आणले आणि ते कुचकरून टाकले तरी चालतं. आणि ड्रायफ्रुट्स, घरात जेवढे ड्रायफ्रुट्स होते तेवढेच टाकता आले आम्हाला. तर ड्रायफ्रूट असे कट करून टाका, काजू बदाम पिस्ता कवा टाकल्यानंतर गाजरच्या हलव्याला जास्त शिजू नये, त्याचा हलवा तुमचा रेडी. पद्धतीने आपला गाजरचा हलवा झालेला आहे आणि असं एक बाउल घ्या आणि सर्विंगसाठी तुमचा हलवा रेडी. गाजरचा हलवा हा हिवाळ्यातला एक रिच इन्ग्रेडियंटने बनलेला छानसा रेसिपी असते आणि त्या हलव्यामध्ये छानसे असे ड्रायफ्रुट्स, साखर, खवा इतके खमंग गोष्टी असल्यानंतर हेल्दी आणि डिलिशियस म्हणजे चविष्ट अशा दोन्ही गोष्टी एकत्र मिळतात. तर नक्की ट्राय करा आणि आम्हालाही सांगा तुम्हाला कसा वाटला गाजरचा हलवा.